टेलिव्हिजन वरती एक नवीन धमाल शो सुरू झाला आहे आणि त्याचा सूत्रधार हा गेम शो खेळायला गेला एका कॉलनीत. बघूयात काय येते धमाल. येते आपली पुढची जोडी वैभव आणि विशाखा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सुदेश चांदेकर. महाराष्ट्रातल्या तमाम वहिन्यांना आवडणारा कार्यक्रम म्हणजेच बोम मिनिस्टर. या कार्यक्रमामध्ये मी आपले स्वागत करतो. आतापर्यंत या कार्यक्रमाचे 20,000 भाग झालेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत मीरा रोडच्या सृष्टी अपार्टमेंट मध्ये, जिथे आपण भेटणार आहोत करकरे वहिनी आणि शेटे वहिनी यांना. तर सर्वप्रथम आपण भेटूया शेटे वहिनी यांना. शेटे वहिनी, साबण वगैरे नकोयनी. मी नातेवाईक नाही, मला ओळखलं नाहीत का? मी चांदेकर बोम मिनिस्टर. सॉरी सॉरी सॉरी. अहो तुमची वाट बघता बघता केव्हा झोप लागली कळलंच नाही. या ना या या या. ए चांदेकर भाऊजी आले, लवकर लवकर या. ए चांदेकर भाऊजी पाठ्यात लवकर लवकर या. ओळख करून देत आहे ना? हो हो. ह्या माझ्या नवऱ्याच्या सावत्राई. ते माझ्या नंद्याचे मावस सासरे. ते माझे चुलत सासरे. आणि त्यांच्या बाजूला बसली ना ती माझी चुलत सासरू सासऱ्यांची सून. हा. आणि त्या बाजूला दोन मुलं बसलेत ना, ते शेजारच्या गल्लीतच राहतात. हा. आणि तो आमचा इस्त्रीवाला. आणि मागे बसलाय ना बरं का, आणि ती मागे बसली ना पलीकडे, ती माझी ब्युटी पार्लर वाली. म्हणजे तिनं अशी सगळी हेअरस्टाईल वगैरे करून दिली. खाली रांगोळी काढली ना ती सुद्धा तिनेच काढली. आणि रमेश वाणी. अच्छा. म्हणजे व्यवसायाने वाणी नाहीये, आमचा माळी येतो. अच्छा नमस्कार. तर वहिनी आपले मिस्टर कुठे आहेत? कोणते? किती आहेत? काय माहिती का, म्हणजे 3 लग्न झालेत ना. अरे वा, व्हेरी गुड, इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. मला सांगा लग्न, ऍक्च्युअली तिसरं लग्न कसं झालं मला सांगा. म्हणजे काय त्याची गंमतच झाली. म्हणजे माझं दुसरं लग्न जेव्हा झालं ना, तेव्हा माझा पहिला नवरा फारच अपसेट होता. मग त्याला समजावायला मी हॉटेलमध्ये गेले, तेव्हा नेमका माझा दुसऱ्या नंबरचा नवरा तिथे आला आणि त्याने आम्हाला रंगे हात पकडलो. झालं दोघांचे प्रचंड भांडण झालं, तेवढ्यात तिथे एक तिसरा माणूस आला आणि त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या शिताफीनं त्याने भांडण सोड ते पाहून मी त्याच्या प्रेमात पडली, तिथेच लग्न करून टाकलं. म्हणजे कसं झालं माहितीये का, दोघांचं भांडण तिसऱ्याचं लाव. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. वैदी बरं, कुठे आहेत मिस्टर? मिस्टर कुठे आहेत? कामात गेलेत. कामावर गेले? अच्छा अच्छा अच्छा. मग भाऊजी पलीकडच्या सोसायटी मध्ये अगदी त्यांच्यासारखाच डिक्टो त्यांच्यासारखाच एक माणूस राहतो, त्याला बोलू ना का? मला चालेल. आम्हाला नाही ना चालणार बहिणी. ठीक आहे, आपण कार्यक्रम सुरू करूया. पहिली फेरी आपली प्रश्नोत्तराची फेरी. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो मी 100 रुपयासाठी. मला सांगा ज्युरॅसिक पार्क हा चित्रपट कोणी दिग्दर्शित केला? केदार शिंदे. एक मिनिट. बरोबर. भरत, केदारने ज्युरॅसिक पार्क पण केला मला. हा तेच म्हटलं मी, बघायला गेला होता ना. बरोबर. काय नाही काय नाही, कार्यक्रमात आहे वहिनी. हे उत्तर तुमचं चुकलेले 100 रुपये तुमचे गेलेले आहे. हा तर दुसरा प्रश्न मी तुम्हाला असं विचारतो, मला सांगा चंद्र जवळ का नेपाळ जवळ? चंद्र. हो असं काय करताय? नेपाळ आपला देश देश आहे ना. म्हणजे नेपाळ असं काय करताय भाऊजी? अहो चंद्र जवळ नाही का? तुमचं भौगोलिक ज्ञान फारच कच्चर दिसतंय. शाळेत बळीत गेला होता की नाही कधी तुम्ही? अहो भाऊजी असं काय करताय, चंद्र आपल्याला इथून दिसतो, नेपाळ दिसतो का? चंद्र जवळच झाला ना. नाही नाही, या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलेले 100 रुपये गेलेले. तिसरा प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो, मला सांगा मराठी स्त्री कुंकू कधी लावते? संध्याकाळी 7 वाजता.
नाही, तुमचं हे उत्तर चुकीचं आहे. अहो, तुमच्या लक्षात येते का स्त्री स्त्री कुंकू कधी लावते? अहो, असं काय करताय? झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता कुंकू बाई बाई बाई, तुम्हाला काहीच येत नाही हो, तुम्हाला कळते का? शो चालू आहे आपला, तुम्हाला हे बघा. अहो, कुंकू कुंकू टिकली 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 कुंकू, तीन तीन लग्न केलेत ना, टिकली टिकली कशी काय नाही टिकली टिकली. जाऊ दे जाऊ दे, याचंही उत्तर तुम्हाला येत नाही. मला सांगा, तुम्हाला एक छानसा उखाणा घेता येतो एखादा? शरदरावांची पडली फूल, शरदरावांची पडली फूल म्हणून मुकुंदरावांची मोडली चूल, बबनरावांचं नाव घेतो कधी होणार आपला मूल. सांगा ना, त्याची जबाबदारी मी कशी घेऊ? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, पण तुम्ही उखाणा फार छान घेतलेले त्याबद्दल हे घ्या, तुम्हाला 100 रुपये. तर आता आपण पुढच्या फेरीकडे वळूया. चला मी गाडी काढते. कशाला गाडी काढताय? फेरी मारायची ना. अरे काय लहान मुलं आहे का? असं कार्यक्रम चालू आहे, वाटेल तशी उत्तर देऊ नका. आपण पुढच्या राऊंड मध्ये जाऊया. सॉरी सॉरी, पुढचा राऊंड आहे. मी या घरात काही वस्तू लपवलेल्या आहेत, तर तुम्हाला त्या शोधून काढायच्या आहेत. तर वस्तू अशा आहेत की कोथिंबीरच्या 2 काड्या लपवलेल्या आहेत, 3 लवंगा लपवलेल्या आहेत, त्यानंतर तुम कंगवा लपवलाय आणि कानातले लपवलंय. एक मिनिट, हा नसता आगाऊपणा करायला तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्या घरात तुम्ही शिरून वस्तू कशा काय लपवल्या? हे बघा, मला माझ्या घरात तिकड चिकडे तिकडे केलेली चालत नाही, कळलं का? हे बघा कॅमेरा कॅमेरा चालू आहे. असं काय करताय? हे बघा, हा खेळाचा भाग आहे, तुम्हाला ते शोधावे लागतील. मी तुम्हाला 500 रुपये देईन. मी तुम्हाला 1000 रुपये देईन. आत्ताच्या आत्ता माझ्या सगळ्या वस्तू लपवलेल्या इथे 1000 करा. अहो बाई, असं मला नाही करता येणार. काय करताय तुम्ही? हे बघा, इथे बसलेली सगळी माणसं माझी आहेत बरं का? ती मला धू धू. नाही नको नको नको, शोधतो 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 शोधतो. पावशी, तुमची वेळ सुरू होती आता. हे घ्या तुमचे 1000 रुपये. देता ना? आमच्याकडे अशीच पद्धत आहे. बर ठीक आहे, नाराज नका होऊ. हे घ्या काय चॉकलेट. बर, घेऊन जायचं ना हे? हो, जाऊ शकता ना, फक्त गेट पर्यंत. जाता जाता वॉचमन कडे द्यायचं ते. पुढच्या फेरी लागेल ना, म्हणजे फिरती घाल कसं असतं तशी घ्यायचं. फिरत चॉकलेट ठेवा तुमचं, तुम्हाला चॉकलेट. अरे आल्यापासून अपमान करताय तुम्ही, तुम्हाला लाज नाही का वाटत? हलकट नालायक बाई बावळे. कॅमेरा कसा? हॅलो, अरे काय, कुठल्या बाईकडे पाठवलाय? अवधस नाही अवधस. अरे सगळ्या कार्यक्रमाचा पट्ट्या तोड करून टाकणार माझा. अरे आता मला दुसरीकडे जायला पाहिजे रे कार्यक्रम करायला. वाट लावली हिली सगळी माझी. मी येतो ताबडतोब निघून. एक मिनिट चांदेकर, तमाम बायकांना प्रश्न विचारून बेजार करताना तुम्ही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, उत्तर द्या. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही बरं का? ही माझी माणसं बघितली का? अशी धू धू धुकील ना तुम्हाला. ठीक आहे, विचारा. मला सांगा, स्पायडरमॅन सुपरमॅन बॅटमॅन हवेत उडता उडता अचानक का मरून पडले? का मरून पडले? अडकले असते नाही, कारण गब्बर सिंग पहिल्या 3 गोळ्या हवेत. काय कसले प्रश्न विचारताय भाई तुम्ही? पुढला प्रश्न, पोपटलाल मृग नक्षत्रात चिमणीच्या दातांनी फोडलेला लाडू कुणाचीही काकदृष्टी पडू न देता गरुड पुराण घेऊन मैनाताई साळुंकेकडे चातकासारखे गेले? या पूर्ण वाक्यात एकूण पक्षी किती? तुमची वेळ संपलेली आहे. यात एकही पक्षी नाही, सगळी पुस्तकांची आणि माणसांची नाव आहे. पुढचा प्रश्न, ही पहिली
फेरी एका प्रश्नाची, तर शेवटचा प्रश्न कोणता? आत्ता विचारलेला कि पहिला? आता मला सांगा आत्ताच्या या प्रश्नात एकूण टोटल प्रश्न किती, म्हणजे पहिला कि दुसरा? दुसरा प्रश्न कुठला विचारा सांगा ना, नीट विचारता सांगू शकाल? सांगताय तुम्हाला, कळते का तुम्हाला? मेंदू उत्तर विचार करताय, बोला ना बोला, काय देऊ तुम्हाला? पैठणी की घंटा? क्या बात है, क्या बात है, धमाल धमाल, हा खेळ खूपच रंगला आणि कोण कोणाला प्रश्न विचारत होतं काय आम्हाला खूपच कन्फ्यूज झालं. बघूयात कसा वाटला हा परफॉर्मन्स आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, या परफॉर्मन्सला पैठणी मिळालीच पाहिजे. जसा होम मिनिस्टर हा कार्यक्रम ऑफ द वुमेन, फॉर द वुमेन आणि बाय द वुमेन असतो, तसाच तुमच्या दोघांचा हा परफॉर्मन्स ऑफ द विशाखा, फॉर द विशाखा आणि बाय द विशाखा होता. वैभव, आय थिंक इट इज वन ऑफ द बेस्ट इम्पर्सनेशन ऑफ आदेश एव्हर इन हिज लाईफ. माइंड ब्लोइंग. गॉड ब्लेस यू. मनपूर्वक अभिनंदन. वा एवढ्या छान तुम्हाला कमेंट्स. आता बघूयात निर्मितीताई कसा वाटला. माझे रिॲक्शन फार बोलतात. जेवढं मी बोलते त्याच्याही पेक्षा जास्त रिॲक्शन बोलतात आणि त्या तुम्ही आता बघितल्यात. आणि हे चॉकलेट, एक मिनिट, हे चॉकलेट गेटवर जाऊन वॉचमनकडे द्यायचं नाही. हे इथेच फोडायचं, सगळ्यांना द्यायचं आणि मलाही द्यायचं, लक्षात ठेवा. चॉकलेट. चॉकलेट, घंटी आणि आता गुण. निर्मिती ताई, असं मला यावेळेस वाटतं की ह्या परफॉर्मन्सला चॉकलेट घंटी आवश्यक होती, पण मार्क्स तेवढेच देणं आवश्यक आहे. दहापैकी दहा गुण. स्वप्नील सरांचे गुण आपल्याला कळणार आहेत एपिसोडच्या शेवटी. तेव्हा भाऊजी आणि वहिनी, तुम्हाला पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा.